एक महत्त्वाची बातमी आहे ती नागपुरातनं उमर गौतम धर्मांतरण प्रकरणी उत्तर प्रदेश एटीएसनं नागपुरातनं तिघांना अटक केल्याचं कळतंय. उत्तर प्रदेश एटीएसच्या टीमनं गणेशपेठ भागात नागपूर पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली आहे. कौशर आलम, रामेश्वर कावरे आणि अरसलान अशी या तिघांची नावं आहेत. उत्तर प्रदेश पोलीस तिघा आरोपींना घेऊन रवाना झालेत. सूत्रांकडनं ही माहिती मिळतीये. उत्तर प्रदेशातील धर्मांतरण प्रकरणी नागपुरातनं तिघांना अटक केल्याचं कळतंय. विकासाचा ध्यास म्हणजे बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. याच पार्श्वभूमीवर बारामतीत पुन्हा वीकेंड लॉकडाऊन लावण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या. शनिवारी आणि रविवारी वीकेंड लॉकडाऊन करण्यात येणार आहे. बारामतीत कोरोना रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी दक्षता घेण्याची सूचनाही यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिली आहे. बारामतीमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाचे 65 रुग्ण आढळले. उल्हासनगरमधील कोविड रुग्णालयाच्या साहित्य खरेदीसाठी 11 कोटी रुपयांचा प्रस्ताव महापालिका प्रशासनानं स्थायी समितीपुढे ठेवला. यातच साहित्यांचा अव्वाच्या 1/4 दर लावण्यात आल्याचं उघड झाले. साधारणपणे 1000 रुपयानं मिळणाऱ्या पल्स ऑक्सिमीटरसाठी तब्बल 78,500 रुपये, 250 रुपयानं मिळणाऱ्या A4 साईजच्या कागदाच्या एका बंडलसाठी 2,600 रुपये अशा मनमानी पद्धतीनं किमती लावण्यात आल्या. वसई विरारमध्ये सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांची पालिका मोफत चाचणी करते, पण या पथकाला नागरिक उडवाउडवीची उत्तरं देतात. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पालिका प्रयत्न करते, पण नागरिक या उद्देशाला हरताळ फासत आहेत. काही नागरिक तर उद्धट उत्तरंही देत आहेत. सोलापुरात जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील दौऱ्यावर आहेत. काही कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश असून त्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांनी तुफान गर्दी केली होती. या कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालेला पाहायला मिळाला. जगाची वाटचाल कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या दिशेनं सुरू असल्याचं दिसतंय. आठवड्याभरात स्पेनमध्ये रुग्णांची संख्या 64% तर हॉलंडमध्ये 33% वाढली. म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, बांगलादेश या पूर्वेकडील देशांमध्येही झपाट्यानं रुग्णवाढ झाली आहे. टोकियो ऑलिम्पिकवरही कोरोनाचं सावट आहे. ऑलिम्पिक स्पर्धा सुरू होण्यास आठवड्यात शिल्लक असताना ऑलिम्पिक व्हिलेजमध्ये एकाला कोरोनाची लागण झाली. आयोजकांनी याबद्दल माहिती दिली आहे. टोकियोमध्ये 23 जुलैपासून ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात होईल. 8 ऑगस्टला स्पर्धेचा समारोप आहे. खेळांच्या आयोजनात सहभागी होण्यासाठी परदेशातून आलेला 1 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. घरोघरी लसीकरणासाठी जाहिरातीद्वारे लोकांना आवाहन करा अशा सूचना हायकोर्टानं राज्य सरकारला केल्या. 75 वर्षांवरील नागरिक तसंच अंथरुणाला खिळलेल्या लोकांना घराबाहेर पडून लस घेणं शक्य नसल्यानं राज्य सरकारनं अशा लोकांसाठी घरोघरी लसीकरणाचा पर्याय ठेवलाय. प्रायोगिक तत्वावर पुण्यातून या मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. 13,584 लोकांनी घरोघरी लसीकरणासाठी प्रतिसाद दिलाय. आई भवानीचा गजर म्हणजे 24